नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी सर्कलवर आपले एज्युकेशन चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. नवीन जॉब आला म्हणजे आपण चॅनलवरती उपलब्ध करत असतो. आजची जॉब आहे त्याच्यामध्ये ॲप्रेंटाईज पदाकरिता याच्यामध्ये वॉक इन इंटरव्ह्यू आहे. सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च म्हणजे समीरमध्ये ही वॅकन्सी आहेत. याच्यामध्ये जे आहे सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च समीर मुंबई इज प्रीमियर रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ऑफ द मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. भारत सरकारचं हे एक डिपार्टमेंट आहे. समीर विशेष टू एंगेज आय टी आय ॲप्रेंटाईज फॉर वन इयर. एका वर्षासाठी जे आहे त्यांना आय टी आय झालेले पूर्व जे आहे ॲप्रेंटाईज करता पाहिजे. अंडर द ॲप्रेंटाईज ॲक्ट फॉर अंडर गोईंग ट्रेनिंग इन समीर फॉर इट्स पवई अँड खरगपूर कॅम्पस. ते मुंबईमध्ये आहे, पवई आणि खरगपूर कॅम्पससाठी त्यांना हे पाहिजे आहे. त्याच्यामध्ये बघा कुठल्या कुठल्या जागा आहे. टोटल ज्या पोस्ट आहे त्या 42 इतक्या पोस्ट आहे. ट्रेड वाईज डिटेल्स ऑफ पोस्ट फॉर बोथ पवई अँड खरगपूर कॅम्पस. त्याच्यामध्ये बघा ट्रेड वाईज फिटरच्या 6 वॅकन्सीज आहे, टर्नरकरिता 2 वॅकन्सीज आहे, मेकॅनिस्टकरिता 4 वॅकन्सी आहे, वेल्डरकरिता 1 वॅकन्सी आहे, इलेक्ट्रिशियनकरिता 1 आहे, इलेक्ट्रोप्लेटरकरिता 1 आहे, ड्राफ्ट्समन मेकॅनिक्सकरिता 1 आहे, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्सकरिता 16 इतक्या जागा आहे, पासाकरिता 9 जागा आहे आणि आय टी ई एस एमकरिता 1 जागा. अशा टोटल ह्या 42 वॅकन्सी याच्यामध्ये आहे. रिझर्वेशन जे की ॲप्रेंटाईज ॲक्ट आहे त्याच्याप्रमाणे याच्यामध्ये रिझर्वेशन आहे. मिनिमम क्वालिफिकेशन काय मागितलेलं आहे फॉर पासा कॅन्डिडेट. द मिनिमम क्वालिफिकेशन इज 12 पास अँड फॉर ऑल अदर ट्रेड इट इज 10 पास. अपियर्ड ऑर पास आय टी आय फायनल इयर एक्झाम कॅन्डिडेट म्हणजे जे अपियर्ड आहे किंवा फायनल इयरची जी परीक्षा दिलेली आहे असे जे कॅन्डिडेट आहे आय टी आयचे त्यांना 55% मार्क्स याच्यामध्ये 10वीमध्ये असणं आवश्यक आहे. स्टायपेंडसुद्धा मिळणार आहे याच्यामध्ये 7,002 रुपये पर मंथ फॉर पासा अँड वेल्डर कॅन्डिडेट्स अँड 7,877 रुपये फॉर ऑल अदर. बाकीचे जे काही ट्रेड आहे त्यांना 7,878 पर मंथ इतकं याच्यामध्ये स्टायपंड पण आहे. वॉक इन इंटरव्ह्यू आहे फिटर टर्नर आणि वेल्डरचे 28 मे 2018 ला, मेकॅनिस्ट इलेक्ट्रिशियनची आहे 29 मे 2018 ला, इलेक्ट्रोप्लेटर ड्राफ्ट्समनचे आहे 29 मे 2018 ला, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकचे आहे 30 मे 2018 ला, पासा आय टी आणि ई एस एमचे आहे 30 मे 2018 ला याचे वॉक इन इंटरव्ह्यू आहे. रिपोर्टिंग टाईम 9:30 आहे आणि नो कॅन्डिडेट विल बी ॲडमिटेड आफ्टर 10:00 नंतर कोणालाच प्रवेश मिळणार नाही आहे. 9:30 प्रवेश मिळाला. प्लेस कुठला, समीर आय आय टी कॅम्पस हिल साईड पवई मुंबई. ओके, याचे ऑफिशियल वेबसाईट दिलेलीच आहे. आणि डॉक्युमेंट्स काय काय लागतील तर तुम्हाला सोबत 10वी 12वीचे मार्कशीट लागेल, क्वालिफाईंग एक्झाम पासिंग सर्टिफिकेट, क्वालिफाईंग एक्झाम मार्क्स फॉर ऑल इयर्स, बर्थ डेट प्रूफ लागेल, पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागेल, कास्ट सर्टिफिकेट जर असेल तर ते कॅन्डिडेट शूड ब्रिंग वन सेट ऑफ झेरॉक्स कॉपीसुद्धा ठेवायची आहे. तर अशा पद्धतीची ही जाहिरात आहे. ओके, याची लिंक दिलेलीच आहे डिस्क्रिप्शनला, तिथे जाऊन तुम्ही सविस्तर वाचू शकता. सो थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.